Hello everyone, welcome to the next lecture. We are dealing with the unit The Gift of Magi, written by O. Henry. Yesterday we have seen the introduction of this lesson. Yesterday we have seen that this is the story of a couple called Jim and Dana, and how they wanted to get a Christmas gift to each other, but unfortunately Dana and Jim both don't have enough money to buy a present for their partners. Now, let us see what happens next. There was suddenly she whirled from a window and stood before the glass. Her eyes were shining brilliantly, but her face had lost its color within 20 seconds. Rapidly, she pulled down her hair, let it fall on its full length. आणि इनिशियली वेन शी थॉट दॅट शी डोंट हॅव मनी शी क्राईड. तिच्याकडे पैसे नाही आपल्या पार्टनरला गिफ्ट घेण्यासाठी, म्हणून ती थोडीशी अश्रू ढाळली, तिने रडली ती. नाव शी हॅज रिकवर्ड फ्रॉम इट अँड नाव शी हॅज स्टँड इन फ्रंट ऑफ अ मिरर. आरशासमोर उभी राहिली आणि तिने तिचे केस बघितले. नाव दे वेअर टू पोझिशन ऑफ जेम्स डिलिगन यंग इन विच दे बोथ टू अ मायटी प्राईड. या दोघांकडे एक पोझिशन होतं, एक एक वस्तू ज्याच्यामध्ये त्यांना खूप अभिमान होता. जिम हॅज अ गोल्ड वॉच. जिमला त्याच्या आजोबांची सोन्याचं घड्याळ दिलं होतं ऍज अ गिफ्ट किंवा काय असेल ते त्याच्याकडे होतं. अँड डेला हॅज अ ब्युटिफुल हेअर. आणि डेलाकडे खूप सुंदर असे केस होते, लांब लांब दाट असे काळे भोर केस डेलाकडे होते. बोथ हॅज दिस पोझिशन अँड दे बोथ दे प्राईड. त्या दोघांकडे एक असं अभिमान होतं या दोन गोष्टींचा, का माझ्याकडे सोन्याचं घड्याळ आहे आणि डेलाला असं वाटायचं की माझ्याकडे खूप सुंदर केस आहे. सो नाव डेलाज ब्युटिफुल हेअर फॉल आउट हर रिपलिंग अँड शायनिंग लाईक ऑस्केड ब्राऊन वॉटर्स अँड वेंट हर ओल्ड ब्राऊन जॅकेट वेंट ऑन हर ओल्ड ब्राऊन हॅट विथ अ व्हर्ल स्कर्ट अँड ब्रिलियंट स्पार्कल स्टील इन हर आईज शी फ्लटर आउट ऑफ द डोअर अँड डाऊन द स्टेअर टू द स्ट्रीट. तिने ते केस बघितले आणि पुढच्या मनात तिच्या मनात आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ थॉट दॅट स्ट्राईक्स हर, तिच्या मनामध्ये विचार आला आणि तिने हॅट वगैरे घालून स्कर्ट्स वगैरे घालून रस्त्यावर निघाली मेन रोडला. वेअर शी स्टॉप द साईन मीम मॉ सॉफ्रॉन हेअर गुड्स ऑफ ऑल कॉइन्स. तिने एक बोर्ड बघितला, इथं सर्व प्रकारचे केस विकत घेतले जातील. दिस काइंड ऑफ बोर्ड वॉज देअर अँड शी वेंट टू दॅट शॉप. विल यू बाय माय हेअर. आणि तिने डेलानी तिथं जाऊन विचारलं का माझे केस घ्याल का तुम्ही. मॅडम टेक युअर हॅट ऑफ, तुम्ही तुमची टोपी बाजूला घ्या, हॅट मला बघू द्या तुमचे केस कसे आहे. $20 सेड ही, तो म्हणाला $20 मी तुम्हाला तुमच्या केसची दी. शी हॅड द मोस्ट ब्युटिफुल पोझिशन इन द फॉर्म ऑफ हेअर. तिच्याकडे सगळ्यात सुंदर काय असेल पोझिशन तर ते केस होते आणि ती केस विकते. शी वॉन्टेड टू सेल हर हेअर टू हॅव अ मनी अँड व्हाय शी नीड मनी. शी वॉन्टेड मनी टू बाय सम गिफ्ट टू जिम. जिमला काहीतरी गिफ्ट द्यावं म्हणून तिने आता तिचे केस विकलेले आहेत. नेक्स्ट आवर स्ट्रीप बाय द रोझी विंग्स. पुढच्या 8 तासामध्ये पूर्ण केस कट झाले अँड शी वॉज रिनेस्किंग हर स्टोर फॉर जिम्स प्रेझेंट. आणि तिने जिम्ससाठी प्रेझेंट घ्यायला आता सुरुवात केली, पैसे मिळाले आहे केसांचे. शी फाउंड लास्ट शुअरली हॅड बीन मेड अप जिम अँड नो वन एल्स. देर वॉज नो अदर लाईक इन ऑन द स्टोर्स. शी हॅड टर्न इन टू देम इन साईड आउट. इट वॉज प्लॅटिनम फॉब चेन. प्लॅटिनमची चेन तिने घेतली. त्याच्या घड्याळासाठी, म्हणजे जो घड्याळ खिशात घालून फिरत होता त्या घड्याळासाठी तिने चेन घेतली प्लॅटिनमची. इट वॉज लाईक हिम क्वाइटनेस व्हॅल्यू. वेल डेला रिच होम हर इंटॉक्सिकेशन गेव वे अ लिटल टू प्रोड्यूस अँड रिझन. शी गॉट आउट हर कर्लिंग आयर्न्स अँड लाइटन ग्लास वेन टू वर्क राइपरिंग रेव्हेंजेस मेक्स जनरोसिटी ऑफ लव. ती घरी आली आणि तिच्या मनामध्ये विचार आला का आता पुढे काय करायचं, हाऊ शुड आय present this gift to Jim. Within 40 minutes her head was covered with the tiny clothesline curls that made her look wonderfully like a town school boy. She looked at her reflection in the mirror long carefully critically. If Jim doesn't kill me. Ani fakt tichya manat ekach vichar hota ka ata Jim ne mala ragvayla nako, mi ata maje kiss maje position vikun ali ahe, jari te tyacha sathi gift ghenyasathi asel tari Jim mala ragvel ashi bhiti tichya manamadhe hoti. At 7 o'clock the coffee was made and the frying pan was on the back of the stove.
not hot and ready to cook the chops. 7 वाजले त्याच्या घरी यायचा वेळ झाला. कोणाचा? जिमचा. सो शी वॉज रेडी विथ द फूड आणि लगेच तिने स्वयंपाक करायला सुरुवात केली. जिम वॉज नेव्हर लेट. डेला डबल द फॉक चेन इन हर हँड अँड सॅट ऑन द कॉर्नर ऑफ द टेबल नियर द डोअर दॅट शी ऑलवेज एंटर. देन शी हर्ड द स्टेप ऑन द स्टेअर वे. शी हॅड हॅबिट ऑफ सेईंग लिटल प्लीज गॉड मेक हिम थिंक आय एम स्टील प्रिटी. तिच्या मनात एकच विचार होता, माझे केस मी कापले आता मी चांगली दिसत नाही, आय एम नॉट सो ब्युटिफुल, आता तो मला रागवायला नको, त्याला मी आवडली पाहिजे. सी दिस इज अन इमोशन ऑफ डिवोशन. हे खरं प्रेमाचं, प्रेमामध्ये ते डिवोशन आहे. त्या पत्नीने आपल्या पतीला गिफ्ट देण्यासाठी तिच्याकडे असलेले सगळ्यात मोठं पोझेशन म्हणजे तिची हेअर ती विकलेली आहे टू प्लीज हर, टू गिफ्ट हर. दिस इज नॉट अन इझी टास्क. हे काही सोपं नाही. आर यू गेटिंग इट? सो हे केल्यानंतर जिम रागवेल हे पण त्याला माहिती, तिला माहीत आहे. बट स्टील शी इज रेडी फॉर ऑल दोज थिंग्स, ऑल द कॉन्सिक्वेन्सेस. जे काही परिणाम होतील त्याला ती तयार आहे. द डोअर ओपन, जिम स्टेप डाऊन क्लोज. ही लुक व्हेरी सिरियसली. पुअर फेलो, ही वॉज ओनली 22 अँड वी हर्ड. जिम स्टॉप इन साइड द डोअर. इमोवेबल आज सेटर सेट. इट वॉज द अँगर, नॉट सरप्राईज, नॉट डिस्प्रूव्हल, नॉट हॉरर, नॉट of sentimentals. Della rag off table and went for him. Jim darling, she cried, don't look at me that way. Jim ala darajatunas to ektak bagat raila. Kona kade? Della kade. He was not angry, he was not shocked, he was not surprised, he was stunned. To ek stabda thala. No emotions was there on his face. Tacha chehra aur kutla emotions na hote. Phakta to ticha kade bagat hota. Ani Della's pude gili ani manali. Don't get, what are you thinking? Don't look me that way. I had my hair cut off and sold it because I couldn't have lived through Christmas without giving you a present. And tine khara sangitla. Khara karan sangitla. Mala maaf kar. Mi case vikle. Ani tyane tula gift ghetla. Mi tula gift ghetle shivay rahu shakat navte. So please forgive me. Mala kshama kar. Merry Christmas. Let's be happy. You don't know what a nice, what a beautiful, nice gift I have bought you. मी तुझ्यासाठी खूप चांगलं, खूप सुंदर गिफ्ट आणून दिले. यू हॅव कट ऑफ युअर हेअर, आज जिम लेबरसली. कट इट ऑफ अँड सोल्ड इट डेला. डोंट लाईक यू लाईक मी जस्ट ॲज वेल एनी हाऊ. आय एम मी विदाऊट माय हेअर. तुला मी केसांविषयी शिवाय आवडत नाही का? यू डोंट लाईक मी नाव. तुला मी आवडत नाही का? येस आय सोल्ड माय हेअर. मी विकले का केस? येस. यू हेअर इज गॉन, ही सेड. And air almost, you needn't look for it, said Della. It's sold, tell you, sold, gone, Christmas evening. Boy, be good to me. Aaj majhyavar ragu nako. I'm sorry. Please, I'm sorry. She went on with sudden serious sweetness. But nobody could ever count my love for you. Shall I put the chops on, Jim? Swayampak karu, me? Please, majhyavar ragu nako. Out of his trance, Jim seemed quickly to awake. He enfolded his Della. 10 seconds. Let us regard the discreet scrutiny of the unconsequential object of other direction. $8 a week or million a year. What is the difference? The mathematician went dark assertion and illuminated later on. And that's why we have to strike our asankhya vichar. How much is it? It doesn't matter. He has been stunned by the devotion of the Della. Devotion ahe Della-cha. Tyachyabaddal to ek stun zhalay. He has been, what we can say, he has acted like that. Jim drew a package from his overcoat pocket and threw it upon the table. Don't make many mistakes, Dell, he said, about me. I don't think there's anything in the way of the haircut or a shave or a shampoo. But if you will unwrap the package, you may see why you had me going a while at first. जिमने पॅकेट होतं खिशातलं ते फेकलं आणि तिला सांगितलं उघड हे. मी का नाराज झालो हे त्यासाठी सांगतो. व्हाईट व्हाईट फिंगर्स अँड निवल टोअर ऑफ अ स्ट्रिंग अँड पेपर अँड देन अँड एक्सटिक स्क्रीम ऑफ जॉय अँड देन अलास अ क्विक फेमिनाइन चार्ज ऑफ हिस्ट्रिक टिअर्स वेल्स नेसेसिटीज अँड इमिडिएट एम्प्लॉयमेंट ऑफ द फॉर देअर लिव द कॉम्स द सेट ऑफ कॉम्स साईड अँड बॅक अँड डेला वर्शिप फॉर लॉंग इन ब्रॉडवे विंडो ब्युटिफुल कॉम्स प्युअर टॉर्टाईज शेल. वेगवेगळ्या खड्यांचे वेगवेगळे आवडते कंगवे कोंब
जिमने डेलासाठी गिफ्ट आणले होते. इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. खूपच सुंदर अशी कंगवे त्याने आपल्या डेलासाठी आणली होती. पण आता त्या कंगव्यांचा उपयोग काय, कारण ही हेअर कट करून आली. आर यू गेटिंग इट? याने सुद्धा तिला गिफ्ट आणलेलं असतं. कुठलं? कंगव्यांचं. महागडे कंगवे, वेगवेगळ्या शेपमधले कंगवे, हिच्या केसांची निगा राखण्यासाठी. आर यू गेटिंग इट? आता बघा ट्विस्ट पुढे. दे वेर एक्सपेन्सिव्ह कोम्स, अतिशय महागडे होते ते कोम्स, आणि ते जिमने डेलासाठी आणले बिकॉज ऑफ हर लॉंग हेअर. त्याला माहित नसतं केस कापले वगैरे, ऑल दिस थिंग्स ही डोंट नो. बट शी हग देम फॉर हर बॉसम अँड लेंथ ऑफ शी वॉज एबल टू लुक अप विथ डिम आईज अँड स्माइल से माय हेअर ग्रोज सो फास्ट जिम. काळजी करू नको, माझे केस लवकर वाढतात, मी पुन्हा एकदा लांब केस वाढेल आणि तुझा ह्या कंगव्यांचा मी उपयोग करेन, डोंट वरी अबाउट इट. जिम हॅड नॉट येट सीन द ब्युटिफुल प्रेझेंट, शी हेल्ड इट इन द इगरली अपॉन हिम पाम. द डल प्रिशियस मेटल सीम टू फ्लॅश विथ द रिफ्लेक्शन. इजन इट डँडी जिम? I hunted all over town to find. You will have to look at the time 100 times a day now. Give me your watch. I want to see how it looks on it. तुझं सोन्याचं जे घड्याळ आहे ते दे. ही चेन खास त्या घड्याळासाठी आणली आहे. कोण म्हणत? डेला. कोणासाठी? जिमला. लुक ॲट द डिवोशन. हे जे ब्युटिफुल हेअर जिमला असतं, गोल्ड वॉच जे असतं ना, हे त्याने विकलेलं असतं. कशासाठी? डेलाला गिफ्ट घेण्यासाठी. कंगव्यांचं हिने चेन घेतली पण याने घड्याळ विकले, याने कंगवे घेतले पण तिने केस विकली. आर यू गेटिंग? डिवोशन. दिस इज आता सुरुवात. हे दोघांचं गिफ्ट एकमेकांना आज कुठल्याच उपयोगाचं नाही. इट इज युजलेस टुडे. येस ऑर नो? पण बट द इमोशन ऑफ डिवोशन, इमोशन ऑफ डेडिकेशन, इमोशन ऑफ लव, इमोशन ऑफ सॅक्रिफाईस, ऑल दीज थिंग्स आर देअर इन देअर लव. त्यांच्या नात्यामध्ये, त्यांच्या रिलेशनशिपमध्ये या सगळ्या गोष्टी खूप आहेत. म्हणून हे गिफ्ट ऑफ मजा आहे, हे सगळं सर्वश्रेष्ठ गिफ्ट आहे असं रायटर म्हणतो. इन्स्टेड ऑफ ओबेइंग, जिम टम्बल डाऊन काउच अँड पुट हिज हँड अंडर द बॅक ऑफ हिज स्माइल. डेल सेड ही, लेट अस पुट अवर क्रिसमस प्रेझेंट अवे अँड कीप अन स्माइल. दे आर टू नाइस टू जस्ट यूज ऍट प्रेझेंट. आय सोल्ड वॉश टू गेट मनी टू बाय कॉम्स. And now, suppose you put the chops on. Understand? तो सांगतो का मी आता ती घड्याळ विकले. Why? Why? To buy chops, combs. The comb sati. The maja of, you know, where wise men, wonderfully wise men, who brought gifts to babe in manger, they invented the art of giving Christmas present. त्या तीन wise men's ने, तुम्हाला मी सुरुवातीला जी स्टोरी सांगितली, त्यांनी प्रथा पाडली गिफ्ट देण्याची. ते गिफ्ट आणि हे गिफ्ट, दीज आर द व्हॅल्युएबल वन. एव्हरीवेअर दे आर द वायजेस्ट, दे आर द मजाय. आणि हे जे गिफ्ट आहे हे वायजेस्ट गिफ्ट आहे. हे खूप मिनिंगफुल गिफ्ट आहे असं आपण म्हणू शकतो. दिस इज द एंड ऑफ द लेसन, द गिफ्ट ऑफ मजाय. आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड दिस लेसन. टुमारो वी हॅव कम्प्लिटेड 3 prose and 3 poetries. Tomorrow or in next video, we are going to start with the communication skill. Okay? Thank you. Complete your homework. Send those homeworks to me. Okay.